प्रकरण 7 विनिमय विपत्र यामधील आज आपण नोंदी कशा करायच्या ते आपण समजून घेणार आहे. त्याचा जे प्रारूप आहे नोंदींचं ते समजून घेणार आहे. आता जसं ज्या वेळेला विक्रेता हा खरेदीदाराला उधारीवर काय करत असतो, मालाची विक्री करत असतो, म्हणजे विक्रेता कोण आहे, आहारता, आणि जो क्रेता म्हणजे खरेदीदार कोण आहे, आहारी. तर या दोघांमध्ये जे व्यवहार होतात ते कसे होतात, उधारीवर होतात. तर अशा वेळेला काय आहे की जो आहारता आहे तो आहारीवर काय करत असतो, विपत्र काढत असतो. तर हे जे विपत्र काढल्यानंतर पहिले काय आहे की सर्वप्रथम आपली नोंद कशाची असते की उधारीवर विक्री केल्याची, त्यानंतर जी आहे विपत्राला स्वीकृती मिळाल्याची, आणि त्यानंतरची जी नोंद असते की देय तिथीला विपत्राचे शोधन केले, हा कशा आहे, प्रायमरी नोंदी आहे. तर यामध्ये जे आहे की विपत्राच्या नोंदी कोणकोणत्या परिस्थितीत होत असतात, की सगळ्यात पहिले जे आहे की विपत्र जे आहे देय तिथीला ज्यावेळेला शोधन होते, त्यानंतर आहे की विपत्र जे आहे की राशी म्हणजे विपत्र जे आहे बँकेमध्ये कसरीवर वटविल्याबद्दल, त्यानंतर तिसरं जे आहे विपत्राचे पृष्ठांकन केल्यात, आणि चौथं जे आहे की विपत्र हे राशी संग्रहणासाठी बँकेमध्ये पाठवले होते, काय नोंदी होतात. तर आपण आजच्या भागामध्ये जे आहे की विपत्र देय तिथीपर्यंत स्वतःजवळ जो आहारता आहे तो स्वतःजवळ ठेवतो आणि देय तिथीला तो आहारीकडे सादर करतो आणि त्याला त्या विपत्राचे पैसे मिळतात. म्हणजे काय आहे, जो व्यवहार झालेला आहे त्याचे पैसे ते त्याला प्राप्त होतात. अशा परिस्थितीमध्ये नोंदी काय होतील हे आज आपण समजून घेणार आहे. प्रकरण 7 विनिमय विपत्र किंवा हुंडी यामध्ये आज आपण विनिमय विपत्राची लेखांकीय हाताळणी समजून घेणार आहे. म्हणजे प्राप्त विपत्र ही काय आहे, आहार्त्याची संपत्ती. आहार्ता म्हणजे कोण, तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की जो मालाची उधारीवर विक्री करतो त्याला काय म्हणतो आपण, आहार्ता असं म्हणतो, म्हणजे ज्याला धनको पण म्हणतात. तर तो ही जी एक प्रकारची काय आहे विनिमय विपत्र, ही संपत्ती आहे. तुम्हाला आठवत असेल की आपण जो फायनल अकाउंट म्हणजे अंतिम लेखी शिकलो त्यामध्ये संपत्तीमध्ये आपण विपत्र लिहत होतो, प्राप्त विपत्र, म्हणजे ही काय आहे, आहार्त्याची काय असते, संपत्ती असते. तर तो याची जे आहे खालील प्रमाणे तो याचा वापर करू शकतो, म्हणजे विपत्राची विल्हेवाट तो याला आपल्याला म्हणू शकता येईल, याचा उपयोग सुद्धा म्हणता येईल. तर ह्या प्राप्त विपत्राचा उपयोग तो कसा काय करू शकतो, बघा आहारता हा एक तर तो असं करू शकतो की विपत्र हे देय तिथीपर्यंत स्वतःजवळच ठेवेल आणि मग त्या देय तिथीला काय आहे की जो आहारी आहे तो आहारत्याला त्या विपत्राचे पैसे चुकते करेल. दुसरं म्हणजे काय आहे की कसरीवर विपत्र बँकेत वटवणे. आता ह्या जो आहारता आहे म्हणजे ज्याने मालाची उधारीवर विक्री केलेली आहे तो त्याला जर पैशाची आवश्यकता असेल तर तो काय करतो, बँकेमध्ये विपत्र देतो आणि काही कसरीवर म्हणजे काय सूट, काही सूट सोडून बँकेतून पैसे प्राप्त करतो. म्हणजे काय करतो, तो कसरीवर बँकेतून विपत्राचे पैसे जे आहे ते वटवतो, म्हणजे रक्कम प्राप्त करतो. त्यानंतर तिसरं म्हणजे काय, तर त्याला असं वाटतं की नाही विशिष्ट मुदतीच्या त्या अगोदरच त्याला रक्कम प्राप्त पाहिजे आहे, तर अशा वेळेला काय करतो, तो तिसऱ्या व्यक्तीला ते विपत्र जे आहे ते देतो आणि त्याच्याकडून काय आहे रक्कम प्राप्त करतो. म्हणजेच काय आहे तो की आपल्या विपत्राचे तो पृष्ठांकन करतो आणि रक्कम प्राप्त करतो. चौथा म्हणजे राशी संग्रहणासाठी विपत्र बँकेत तो पाठवतो, की राशी ही बँकेत जमा करायची आहे म्हणून तो विपत्र हे बँकेत पाठवतो. तर यामधला जो पहिला हे भाग आहे आपला की विपत्र देय तिथीपर्यंत स्वतःजवळ ठेवणे, तर अशा परिस्थितीत काय काय नोंदी होतात, ज्या सुरुवातीच्या प्रायमरी नोंदी आहे ह्या त्या कशा होतात ते आपण आज समजून घेणार आहे. त्या अगोदर तुम्ही बघा की कसा काय त्यांचा म्हणजे पूर्ण क्रम असतो, की विपत्र देय तिथीपर्यंत स्वतःजवळ ठेवणे म्हणजे काय आहे, की सर्वप्रथम काय होत असते, या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की विक्रेता आणि क्रेता म्हणजे काय आहे,
की ज्याला मालाची विक्री करायची आहे, दुसरा क्रेता म्हणजे कोण, खरेदीदार, यांच्यात काय होत असते, उधार वस्तूंची विक्री होत असते। म्हणजे विक्रेता हा वस्तूंची उधार विक्री करतो। आता उधार विक्री केल्यावर विक्रेत्याला काहीतरी हमी पाहिजे की आपल्याला काय आहे की रक्कम ही प्राप्त झाली पाहिजे। त्यासाठी क्रेता ही काही मुदत मागतो, म्हणजे जो खरेदीदार आहे तो काय करतो, मला थोडी मुदत देवा, मग त्या मुदतीनंतर त्यांनी रक्कम दिली पाहिजे। यासाठी हा विक्रेता काय करतो, विपत्र काढतो, त्याला काय म्हणतो आपण, विनिमय विपत्र। मग आता आहारता जो आहे, आहारता म्हणजे धनको म्हणजेच विक्रेता, हा काय करतो, विपत्र काढतो की तू इतक्या मुदतीनंतर मला या या तारखेला काय करायची आहे, तुला राशी द्यायची आहे। अशा वेळेला हा आहारी जो आहे, म्हणजे जो खरेदीदार आहे, ऋणको आहे, तो काय करतो, त्या विपत्राला स्वीकृती देतो। मग आपल्या नोंदी काय होतात, पहिली उधार विक्रीची नोंद आणि दुसरी जी असते ती स्वीकृतीची नोंद। ती कशी करायची ती पुढच्या भागात बघत आहे आपण, पुढची स्लाइड जी आहे त्याच्यामध्ये। आता यामध्ये विपत्राची स्वीकृती दिल्यानंतर ती काय करतो, तो विपत्र आहारत्याकडे परत पाठवतो। आणि हा आहारता काय करतो, ज्या वेळेला त्याची देय तिथी म्हणजे मुदत संपते, जी काही 90 दिवस असेल किंवा 60 दिवस असेल किंवा 2 महिने 3 महिने जी काही मुदत असेल, त्या मुदतीनंतर तो आहारत्याकडे विपत्र काय करतो, सादर करतो। आणि मग हा आहारीकडे काय करतो, विपत्र सादर करतो, म्हणजे ज्यांनी विपत्राला स्वीकृती दिलेली आहे त्याच्याकडे विपत्र सादर करतो। आणि मग स्वीकर्ता म्हणजेच आहारी काय करतो, म्हणजेच खरेदीदार ज्याला आपण ऋणको म्हटलेला आहे, तो काय करतो, विपत्राचा आदर करतो। विपत्राचा आदर करतो म्हणजे काय, कि तो विक्रेत्याला त्या देय तिथीला रक्कम देतो। म्हणजे एकूणच काय त्यांच्यामध्ये क्रम झालेला आहे, की पहिले वस्तूची उधार विक्री होते, त्यानंतर विपत्राला स्वीकृती दिली जाते, आणि नंतर काय आहे, विपत्राचं शोधन केलं जातं। आता या परिस्थितीमध्ये नोंदी काय होतात त्या बघा। जसं आता ज्या नोंदी आहेत त्या तुम्हाला दोघांच्याही पुस्तकामध्ये करायच्या आहे, आहारत्याच्या पुस्तकामध्येही आणि आहारीच्या पुस्तकामध्ये। आता जसे इथे हे आहारत्याच्या पुस्तकामध्ये काय नोंदी होतात आणि इथे आहारीच्या पुस्तकामध्ये काय नोंदी होतात, आणि इकडे काय दिलाय तुम्हाला, व्यवहार, म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये आहारीत्याच्या पुस्तकात काय नोंद होईल आणि आहारीच्या पुस्तकात काय नोंद होईल। आता पहिला काय आहे, की ज्या वेळेला वस्तूची उधार विक्री केल्याबद्दल, म्हणजे ज्या वेळेला हा जो कोणी आहारता त्यालाच काय म्हटलेला आहे, धनको, म्हणजे हा जेव्हा आहारता उधारीवर मालाची विक्री करतो, त्यावेळेला आहारत्याच्या पुस्तकात काय नोंद होते, की आहारीचे खाते नावे होतं। आहारी म्हणजेच कोण, ऋणको, तुम्ही लक्षात ठेवायचं, आहारीचे खाते। आपण नेहमी आहारी आहारता हा शब्द वापरणार आहे, म्हणून ऋणकोचे खाते म्हणजे कोणचे, आहारीचे खाते नावे। आणि काय केलेली आहे, वस्तूची उधार विक्री केली आहे, म्हणून विक्री खाते जमा। मग काय व्यवहार झालेला आहे, वस्तूची उधार विक्री केल्याबद्दल। आता याच व्यवहाराची नोंद आहारी कसं करेल आहे, त्यांनी काय केलं आहे, आहारीनी मालाची खरेदी केलेली आहे, म्हणून खरेदी खाते तो नावे करेल आणि आहारत्याचे खाते काय करेल, तो जमा करेल। आहारता म्हणजे कोण, धनको, इथे पण दोन्ही नावं दिले, आपण आहारताच लक्षात ठेवायचं, आहारत्याचं खातं जमा होईल आहे। काय केलेलं आहे, वस्तूची उधार खरेदी केल्याबद्दल, आहारीने काय केली आहे, वस्तूची उधार खरेदी केलेली आहे। मग आता यांनी पण, आहारी आहारत्यांनी पण आपल्या याच्यामध्ये नोंद केली वस्तूची उधार विक्री केल्याबद्दल, आहारीनी पण नोंद केली वस्तूची उधार खरेदी केल्याबद्दल। आता दुसरं काय होत आहे, की मग यांनी नोंद केल्यानंतर विपत्र काढतात आणि त्याला काय मिळते, स्वीकृती मिळते। आता स्वीकृती मिळाल्यानंतर आहारता काय नोंद करेल, प्राप्त विपत्र खाते नावे आणि आहार जमा, म्हणजे काय, विपत्राला स्वीकृती मिळाल्याबद्दल। एवढंच लिहायचं आहे तुम्हाला, विपत्र काढले व विपत्राला स्वीकृती मिळाल्याबद्दल लिहिलं नाही तरी चालेल, सरळ सरळ लिहायचं, विपत्राला स्वीकृती मिळाल्याबद्दल। मग आता
जस आहार त्याचं काय झालं ते प्राप्त विपत्र, कारण त्याला ते विपत्र मिळालं, तस आहारीच्या याच्यामध्ये काय करेलाय तो आहार त्याचे खाते नावे आणि त्याने विपत्र दिलं म्हणजे त्याच्याजवळ काय झालं ते आता देय विपत्र खाते, देय विपत्र खाते जमा. मग आहारीने काय केलंय विपत्राला स्वीकृती दिली आहे म्हणजे तो काय लिहितो विपत्राला स्वीकृती दिल्याबद्दल. आता उधार वस्तूची विक्री झाल्याचं नोंद झालं, विपत्राला स्वीकृती मिळाली, त्यानंतर काय असतं की तिसरा टप्पा म्हणजे देय तिथीला विपत्राचं शोधन. आता इथे दातव्य तिथीला, दातव्य तिथी म्हणजे काय देय तिथीला विपत्राचे शोधन झालं. जी काही मुदत दिलेली आहे ती मुदत संपल्यानंतर काय आहे की हा आहारी जो आहे तो आहार त्याला काय करतो रक्कम देतो. मग तिथे काय करावं लागेल आपल्याला रोख किंवा बँक खाते. तुम्ही एकतर रोख खाते लिहा नाहीतर बँक खाते लिहायचं नावे आणि प्राप्त विपत्र खाते जमा. कारण काय आहे की हा आता प्राप्त विपत्र खाते देऊन दिलं आहे आहारीला, कारण काय त्याला त्या मोबदल्यातली रक्कम प्राप्त झाली देय तिथीला विपत्राचे शोधन झाल्याबद्दल. आता आहारी काय नोंद करेल की देय विपत्र खाते नावे आणि यांनी जो माल खरेदी केला होता त्याची तो आता रोख देत आहे म्हणून याच्यातून रोख जाईल म्हणून रोख खाते जमा देय तिथीला विपत्राचे शोधन केल्याबद्दल. आता जर सरळ सरळ व्यवहार झाला तर ह्या तीन नोंदी उधार विक्री केल्याबद्दल, स्वीकृती मिळाल्याबद्दल आणि शोधन झाल्याबद्दल, याच्या इकडे काय खरेदी केल्याबद्दल, स्वीकृती दिल्याबद्दल, शोधन केल्याबद्दल. पण काही परिस्थितीत असं होतं की हा जो आहारी आहे याच्या जवळ देय तिथीला आहार त्याला रक्कम देण्यासाठी पुरेशी रक्कम राहत नाही. मग अशा वेळेला काय होतं की हा रक्कम देऊ शकत नाही आहार त्याला. मग आहार ता काय नोंद करतो की म्हणजे त्याला काय म्हणावं लागेल आपल्याला विपत्राचं अनादरण झालं. तुम्हाला माहिती आहे की समजा आपल्याला एखाद्याने चेक दिला, एक उदाहरण सांगते की आपल्याला कोणी चेक देतं आणि तो आपण बँकेत जमा केला परंतु ज्यांनी आपल्याला चेक दिला त्याच्या खात्यात जर पैसे नसेल तर तो चेक आपण बँकेत जमा केला तरी ते पैसे जमा होणार नाही, त्याला काय म्हणतो आपण चेक बाउन्स झाला म्हणजेच काय अनादरण झालं. अशा वेळेला आपल्याला आपण काय करू त्याच्यावर नाराज हो की अरे असे कसे तू पैसे दिले नाही आणि मग त्याला काय चार्जेस लागतात चेक बाउन्सचे. त्याच प्रकारे जसे इथे आहे की विपत्राचं अनादरण झालं मग अशा वेळेला हा आहारी काय नोंद करतो की म्हणजे आहारता काय नोंद करतो आहारीचे खाते नावे आणि प्राप्त विपत्र खाते जमा. म्हणजे आहारत्याच्या खात्यामध्ये कधीच आहारत्याचं नाव नाही येणार, कोणाचं आहे ते आहारीचे खाते नावे आणि प्राप्त विपत्र खाते जमा. हा नोंद अशी करतो की देय तिथीला विपत्राचे अनादरण झाल्याबद्दल. आहारी काय नोंद करेल देय विपत्र खाते नावे आणि आहारत्याचे खाते जमा देय तिथीला विपत्राचे अनादरण झाल्याबद्दल. ठीक आहे, कारण यांनी काय केलेलं आहे अनादरण केलं म्हणजे तो आदर करू शकला नाही विपत्राचा, तो रक्कम देऊ शकला नाही. म्हणजे जर रक्कम दिली तर ही नोंद, पण जर रक्कम देऊ शकला नाही तर या प्रकारे अनादरणाची तुम्हाला नोंद करावी लागेल. आता अनादरण झाल्यावर हे जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहे ते खूप लाखोचे मोठे मोठ्या रकमेचे असतात, अशा वेळेला हा आहारता काय करतो की विपत्राचे अनादरण झाल्याची नोंद कायदेशीररित्या तो नोंदणी अधिकाऱ्याकडे करतो. मग अशा वेळेला नोंदणी अधिकारी काय आहे की या आहारीकडे विपत्र एकदा पाठवून पाहतो आणि जर आहारीने त्याची रक्कम देण्याचं अमान्य केलं तर तो काय करतो कायदेशीररित्या नोंद करतो की विपत्राचे अनादरण झाले आहे. मग अशा वेळेला हा आहारता कायदेशीररित्या आहारीवर काय करू शकतो की कारवाई करू शकतो, परंतु त्याचं काय आहे की नोंदणी अधिकाऱ्याकडे कायदेशीररित्या त्याचं काय केलेलं असलं पाहिजे विपत्राच्या अनादरणाची नोंद असली पाहिजे. मग ती कायदेशीर कारवाई जी आहे ती नोंदणी अधिकारी करतो आणि त्याचे काय करतो काही जे काही कायदेशीर त्याच्यासाठी खर्च झाला असेल त्याची काय करतो तो रक्कम घेत असतो. मग
अशा वेळेला त्याला नोंदणी खर्च म्हणतात. मग नोंदणी खर्च जो आहता जर करत असेल तर तो त्याची नोंद काय करतो की विपत्राचा अनादरणे झाला आणि त्यांनी नोंदणी खर्च केला. तर अशा वेळेला हा आहारता काय नोंद करतो, आहारीचे खाते नावे प्राप्त विपत्र खाते जमा आणि रोकड खाते जमा. कारण हा रोकड खाते कशाचे आहे, हा जो आहारता आहे जे काही नोंदणी खर्च करतो त्याचे रोकड खाते जमा. म्हणजे देय तिथीला विपत्राचे अनादरण होऊन नोंदणी खर्च दिल्याबद्दल. आता ही जे काही त्यांनी नोंदणी खर्च केला तो कोणाकडून वसूल केला जाईल आहे, आहारीकडून. मग आहारीच्या पुस्तकामध्ये काय नोंद होईल, देय विपत्र खाते नावे नोंदणी खर्च खाते नावे आणि आहार त्याचे खाते जमा. म्हणजे विपत्राचे अनादरण होऊन नोंदणी खर्च दिल्याबद्दल किंवा देय झाल्याबद्दल. म्हणजे याला पुढे जाऊन काय करायचं, हा नोंदणी खर्च सुद्धा त्याला द्यायचा आहे. म्हणजे हा काय लिहेल, विपत्राचे अनादरण होऊन नोंदणी खर्च देय झाल्याबद्दल. तर आणि मग ज्यावेळेला विपत्राचे अनादरण होते, इथे तुम्हाला टिप दिली आहे, तेव्हा आहार्त्याचे कर्तव्य आहे की त्याने ते विपत्र आहारीकडे शोधनाकरिता सादर करावे. आणि आहारता नोंदणी खर्चाचे शोधन करतो आणि नंतर तो आहारीकडून वसूल करतो. म्हणजे काय आहे की त्याला काही कालावधीनंतर याची राशी देण्यासाठी आहारी हा काय असतो, बाध्य असतो. म्हणजे त्याला ते द्यावे लागतात. तर अशा प्रकारे ज्या वेळेला देयतिथीला देयतिथीपर्यंत आहारता हा स्वतः जवळ विपत्र ठेवतो त्यावेळेला कोणत्या नोंदी होता हे आपण आज इथे समजून घेतलेलं आहे. पुढच्या भागामध्ये एवढ्या ज्या नोंदी आहेत त्यावर आधारित आपण उदाहरण समजून घेणार आहे. तर आजचा भाग आपण इथे संपवू.